ही म्हणते ही आता बसले आता बोलले रेकॉर्ड रेकॉर्ड कुठे बसणार त्यांना सांगा सर्व्हिस सेंटर वर येते नवीन काढून टाका त्यांना सर मग तुमचं काम नीट बोलायचं म्हणे स्वतःच काम माहित नाही त्यांना ऍटिट्यूड दाखवतात कस्टमरला ऍटिट्यूड दाखवतात ते लोक तुला विचारणार आहे आम्ही फोटो तुला देऊ का म्हणून तिला स्वतःला तिचं काम नाही माहितीये चांद राहते ना भाई 8 दिन बाद आते 15 दिन 1 महिने बाद आते आपण हम साल भर बाद आएंगे फोन तो कुछ उठाना चाहिए कुछ त्याच्या आधी पण खूप कॉल कट केले माझे म्हणजे एक तर रिसिव्ह नाही केले उरसे कलर पण कट केले नंतर मला अपडेट पण दिलं नाही म्हणजे लिटरली खूप खतरनाक वाला फ्रस्ट्रेट झालो होतो मी कसं करू तिथपर्यंत जाईपर्यंत की माझी गाडी गेली की काय मला असं वाटायचं की ह्यांच्याकडनं माझी गाडी गेली हरव म्हणजे काहीतरी चोरी गेली काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते मला सांगत नाहीत मला टाळतायत माझा फोन उचलत नाहीयेत बाकीचे आम्हीच नाही आमच्यासोबत बाकीचे लोक तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आमच्यासोबत बाकीचे लोक पण एवढे फ्रस्ट्रेट झाले होते त्यांच्या सर्व्हिसला आणि त्या तिथच्या स्टाफला त्यांना कॉल करून त्यांच्याकडे अपडेट घेऊन कारण की ते फोनच रिसिव्ह करत नव्हते हे काय पद्धत झाली की बॅटरी खराब होते म्हणतात तुम्ही बॅटरी घेऊन या या इथून इथून बॅटरी भेटून घेऊन या लावून देतो हे तुमचं काम आहे बॅटरी आणणं लावून घेणं स्पेअर पार्ट्स आणणं लावून घेणं आमचं नाही काही पण मांडतात गाइस हे मच्छी कंपनी काय करावं काय काय करायला काय पाहिजे हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल कशा सगळे बरेच असणार तर गाइस हा ब्लॉग स्पेशल आहे कारण की तुम्ही असे आमचे ब्लॉग बघितलेले आहेत तर विषय असा झाला ऍक्च्युली की ऍज यू ऑल नो मी चेतक घेतली होती एक वर्ष पण झालं तिला आणखीन तर तिची बॅटरी डेड झाली ती डेड झाली होती म्हणजे ती चालतच नव्हती त्यामुळे मी सर्व्हिस सेंटरला कॉल केला आणि सर्व्हिस सेंटरला कॉल केला तर त्यांनी मला सर्व्हिसिंगसाठी म्हणजे तिला काय झालं माहिती होतं डेड झाली ती एकदम चालतच नव्हती तर त्यांना कॉल केला तर त्यांनी मला एक टोल फ्री नंबर दिला त्यावरती कॉल करा ते लोक येतील आणि तुमची गाडी घेऊन जातील तर बोलले ठीक आहे मग मी त्या नंबरवरती कॉल केला 22 तारखेला माझी चेतक स्कूटी ते लोक घेऊन गेले आणि मग त्यानंतर मी एक दोन दिवस माझ्या कामात बिझी होतं त्यानंतर मी एक दोन दिवसांनी कॉल केला की बाबा आपल्या गाडीचं काम कुठपर्यंत आलं मी कधी येऊ माझी गाडी घ्यायला तर मग त्यांचा मला रिप्लाय आलं की कुठली गाडी म्हणजे तुमचा काय गाडीचा नंबर म्हणलं 9244 गाडीचा नंबर सांगितला मग ते त्यांनी दोन तीन मिनटं मला होल्डर ठेवलं नंतर मला सांगितलं की आम्ही तुम्हाला कॉल बॅक करतो मला काही कॉल बॅक वगैरे आलं नाही म्हटलं ठीक आहे मे बी राहिलं असेल त्यानंतर मी पण कामात बिझी झालो परत त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला तर परत फोन केला तर त्यांना परत मी विचारलं की 9244 गाडीचा काय अपडेट आहे तर त्यांनी मला सेम केलं की थांब म्हणजे मला सांगतो आणि होल्डर ठेवला नंतर कट केला आणि नंतर मला कॉल बॅक पण आला नाही मला माहितच नाही आणि मग त्यानंतर परत मी एकदा कॉल केला त्यानंतर परतच झालं की मला माझ्या गाडीचं अपडेटच भेटत नव्हतं की गाडीचं काम कुठपर्यंत आलं किंवा मग गाडी तुमच्याकडे आली का नाही आली कारण की टोने गाडी गेली होती आणि मी स्वतः गाडी तिकडे द्यायला नव्हतं गेलो तर मग त्यांनी मला सांगितलं असं तर मला असं वाटलं की भाई माझी गाडी त्यांच्याकडनं शोरूम मधून हा म्हणजे लिटरली मला असं वाटलं की माझी गाडी सर्व्हिस सेंटर म्हणून चोरीला गेली किंवा यांच्याकडनं काहीतरी झालं म्हणून ते मला सांगत नाहीयेत तर लिटरली पहिली गोष्ट सांगत नाहीत म्हणजे पहिली गोष्ट ते माझा फोनच उचलत नव्हते त्यांनी जे आपल्या चेतकच्या शोरूमचे सॉरी सर्व्हिस सेंटरचे जे पण नंबर आहेत ना ते जे 3-4 नंबर आहेत ते त्या नंबरवरती फोन केल्यावर ते लोक फोनच उचलतात ते काही नीट बोलत नाहीत काहीतरी उडवडूची उत्तर देतात आणि एकतर उचलतच नाहीत फोन तर त्यामुळे मी ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड झालो त्यांना फोन करून की भाई हे माझे फोन का उचलत नाहीत का मला सांगत नाही की माझ्या गाडीचं काय अपडेट आहे आणि असं 22 तारखेला गाडी दिली त्यानंतर मी आता कॉल केला तर त्यांच्या सिनियरला कॉल केला कॉल तरी तर त्यांनी जे तिथे शोरूम सॉरी सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांना कॉन्फरन्स घेतलं की विचारलं ह्यांची गाडीचं काय अपडेट आहे तर ते मला बोलले की ह्यांची गाडी 30 तारखेला आली आहे 30 तारखेला मला डोह हरत म्हणजे 30 तारखेला गाडी आली माझी गाडी 22 तारखेला गेली आहे आणि त्यांच्याकडे रेकॉर्ड असं की 30 तारखेला आली आहे पहिले त्यांच्याकडे रेकॉर्ड असं गाडी आली नंतर त्यांनी रेकॉर्ड काढलं तर त्यांना 30 तारखेचं दिसते तर म्हटलं गाडी आपली 22 तारखेला आली 7 दिवसाचं त्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी मे बी 7-30 तारखेला ती गाडी बघितली असेल की काय झालं पण एवढं खोटं बोलले आणि मेन म्हणजे फोन उचलले नाही आणि मला एक सांगितलं नाही गाडीचा अपडेट आहे कुठपर्यंत गाडी आहे काय काय तर आम्ही सांगत नव्हते फोन उडवडीचे काम म्हणजे काहीच त्यांच्याकडे अपडेट नव्हतं तिथे गेल्यावर पण त्यांचा जो स्टाफ होता किंवा ते तर कसले घाणेरडे होते त्यांना काहीच नव्हतं माहिती की त्यांचं काय जॉब आहे काय नाही बिचारे आम्ही तरी त्यांच्यावर दमदाटी केली म्हणून आम्ही अक्षरशः बघितलं की तिथं म्हातारे लोक त्यांना ते सांगत होते जा हे आणा ते आणा हे आणावं लागेल
म्हणजे तिथं ते लोक आणि बरेचसे लोक असे आले त्यांना सांगितलं की तुमची गाडी घेऊन जा, गाडी लोक घ्यायला गाडी सॉरी गाडी घ्यायला लोक दुरून दुरून आले, ते सांगायचे की नाही तुमची गाडी झाली नाही. म्हणजे त्यांच्याकडे सिस्टीमच नाही, मॅनेजमेंटच नाही आहे, आणि त्याचे जे वर्कर्स आहेत, स्टाफ आहे, तो बिलकुल प्रोफेशनल नाही, चांगला काम करत नाही, कशाची सॅलरी भेटते तेच मला भेटते त्यांना. तर मग तिथं असं झालं की माझ्या गाडीची बॅटरी खराब झाली होती, समोर पायाच्या खाली बॅटरी असते ती बॅटरी खराब झाली होती. तर ते मला बोलले की तिथे गेल्याच्या की तिथे गेल्यावर त्यांचं लंच टाइम चालू होता, त्यानंतर मी आतमध्ये गेलो तर त्यांना तिथं कोणी अटेंड करायला पण नाही, कोणी तिथे बोलायला नाही. त्यानंतर ते मला म्हणतात तुमची गाडी 8-22 तारखेला आलीच नाही. मी त्यांना सांगतो की माझी गाडी 22 तारखेला आली, ते म्हणतात 30 तारखेला आली आहे. मग त्यांना मला प्रूफ द्यावं लागलं की हे बघा या दिवशी माझी गाडी हे लोक घेऊन गेले, टोलनी गेली आहे, टो करून गेली आहे. मग त्यांना अरे हो तुमची गाडी आली होती म्हणे 22 तारखेला. तिथे जे बाकीचे पण लोक होते त्यांना पण त्या लोकांनी एवढं परेशान केलं लिटरली की ते लोक पण तिथे फ्रस्ट्रेटेड झाले होते की हे लोक काम गाडीच लवकर वेळेवर देत नाहीयेत, किंवा मग काय माहितीये फोनच उचलत नाहीये, रिप्लेस करत नाही. एक माणूस तर कुठून तरी दुरून आला होता 40-50 किलोमीटर वरून, ते पण बोलत होता, तो पण त्याच्या हे लोकांनी फोनच उचलत नाहीत म्हणे. मला इथपर्यंत यावं लागलं म्हणे फक्त गाडीचं अपडेट घेण्यासाठी. आणि त्याला आला फक्त ती बॅटरी आणून द्यायला, ते पण बॅटरी आणायचं काम त्यांचंच होतं. आणि मेन गोष्ट बॅटरी खराब झाली तर वॉरंटी मध्ये बॅटरी होती. तर मग ते काय करतात, कस्टमर्सला बोलवतात, त्यांना म्हणतात की ही बॅटरी एका दुकानात भेटते कुठेतरी, तिथून जाऊन घेऊन या. त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे. आपलं काम आहे की आपली गाडी वॉरंटी मध्ये आपण तिथे गाडी द्यायची, त्यांचं काम आहे ती बॅटरी कुठून आणायची, चेंज करून आपल्या गाडीत आपल्या आपल्या नंतर गाडी द्यायची. पण ते लोक ते मला पण लिटरली म्हणत होते की ही तुम्ही बॅटरी तुमधून घेऊन या, मग आम्ही तुम्हाला तुमच्या गाडीला लावून देऊ. म्हणलं नाही, मी गाडी आणली आहे, मी गाडी घेऊन जाईन, मी बॅटरी बिटरी नाही घेऊन येणार, हे तुमचं काम आहे. मी सर्व्हिस सेंटरला हे पार्ट्स स्पेअर पार्ट आणण्याचं काम कस्टमरचं नसतं, हे सर्व्हिस सेंटर वाल्या लोकांचं असतं. तर त्यामुळे जरा आमची तिथं बोलावाली झाली, आणि त्या बोलावालीमध्ये तिखालचा स्टाफ बिलकुल पण प्रोफेशनल नाही आहे. म्हणजे ॲरोगंटली आन्सर करत होता, काहीतरी उडवडूची उत्तर देत होता, फोन उचलत नव्हता, खूप जास्त फ्रस्ट्रेटेड करून टाकत त्यांनी आम्हाला 8-4-5 दिवस 8-1 दिवस. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, आमचं फ्रस्ट्रेशन निघलं की हे काय. तर त्यामध्ये तिकडची ती बाई यांना आम्हाला फुल असं काहीतरी ॲरोगंटली बोलते की आमचं काम आहे का, हे असं आहे का, तसं आहे का, हे का, ते का, म्हणजे बिलकुल पण शिस्त नाही. त्यानंतर आम्ही तिकडे बाजूला बसतो, ती आम्हाला अशी हे वाजून असं म्हणजे लिटरली म्हणजे कुठे तरी पण जात होतं त्यांना आपल्या, ती आमचा फॉर्मच भरत होती, बघत होती, चेक करत होती की ते इन्शुरन्स मध्ये आहे की नाही. तर ती ओढू शकत होती की अक्षय सर तुम हे असं तसं. ती इतकी नॉनसेन्स होती की ती चावीनी पेननी दरवाजा ठुकठुकते, ही कोणती पद्धत आहे बोलवायची. मी म्हटलं बापरे. आणि ते ऑफिशियल होते ना लोक, प्रोफेशनल ठिकाणी म्हणजे कोण असं बोलवत. तुम्ही त्यांना तुमच्या कस्टमरला रिस्पेक्ट देता आले पाहिजे. त्याच्या आधी पण खूप कॉल कट केले माझे, म्हणजे एक तर रिसिव्ह नाही केले, रिसिव्ह केल्यावर पण कट केले, नंतर मला अपडेट पण दिलं नाही. म्हणजे लिटरली खूप खतरनाक मला फ्रस्ट्रेट झालो होतो. मी कसं करू तिथपर्यंत जाईपर्यंत की माझी गाडी गेली की काय, मला असं वाटायचं की ह्यांच्याकडनं माझी गाडी गेली, हरो म्हणजे काहीतरी चोरी गेली, काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणून ते मला सांगत नाहीयेत, मला टाळत आहेत, माझा फोन उचलत नाहीयेत. त्यांनी एकदम याचा फोन नाही उचलला, त्याच्यामुळे आम्हाला कोणते डॉक्युमेंट न्यायचे काहीच माहित नव्हतं. आई म्हणून आम्ही तिला बोलतोय की आता झेरॉक्स नाही, आमच्याकडे फोटो आहे तर काय करायचं. तर ती आमचं काम आहे का आणि मग आमचा माणूस जाईल का. आणि अरे बाबा आम्ही सांगतोय की आम्ही तुला व्हॉट्सअप करतोय, तू बघ काय करतोय, आता तिकडे आजूबाजूला नाहीये. आम्ही आर्डर ऑर्डर केल्यावर मग तो बाजूचा माणूस म्हणतो इथं, आणि तिच्याच बाजूला प्रिंटर होत आणि ते आम्हाला बाहेर पाठवत होते प्रिंटर. पण ठीक आहे, ते असं बाकीचे आम्हीच नाही, आमच्यासोबत बाकीचे लोक पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा, आमच्यासोबत बाकीचे लोक पण एवढे फ्रस्ट्रेट झाले होते त्यांच्या सर्व्हिसला आणि त्या तिथच्या स्टाफला, त्यांना कॉल करून त्यांच्याकडे अपडेट घेऊन, कारण की ते फोनच रिसिव्ह करत नव्हते. त्यांच्या गाड्या महिन्या महिन्या भरापासून माहितरी 8-15 दिवस होती, लोकांच्या गाडीत 2-3 महिन्यापासून होते. आणि मग मला एक गोष्ट माझी काय चिडचिड झाली, 2-3 जणांनी आमचे नंबर काढून आम्हाला मेसेज केले की ते व्हिडिओ आम्हाला पण देवा. कारण की मी तिथे ब्लॉक केलं ना, मी तिथं ब्लॉग शूट केला की ब्लॉग म्हणजे तिथं काय होते बाबा लोकांना दाखवण्यासाठी. तर मला नंतर परत सखियांचा नंबर होती कॉल की दादा ते व्हिडिओ आम्हाला द्या, मला पण त्या पोस्ट करायचे, मला पण ते लोकांपर्यंत पोहोचायच्यात, शेअर करायच्यात म्हणून. म्हणजे एवढे लोक तिथं फ्रस्ट्रेट झाले होते. आणि मला वाईट कुठल्या गोष्टीचं वाटत होतं की मी तर तिथे जाऊन स्टँड घेतलं, पण माझ्या पप्पाच्या वयाचे पण तिथे लोक होते, आपल्या वडिलांच्या वयाचे लोक होते, आणि ते लोक बोलत नाहीत ना, त्यांना वाटतं बाबा इथे कोणतरी प्रोफेशनल लोक आहेत, प्रोफेशनल स्टाफ आहे. गरीब लोकांचे घर, गरीब घरचे लोक असतात, ते जाऊन त्यांना हे करतात, हे इकडच्या स्टाफ मध्ये त्यांना फिरवतात की तुम्ही आता 8 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, तुमचं हे डॉक्युमेंट नाहीये, तुम्ही ती बॅटरी जा घेऊन या, असं करा तसं करा, त्यांचे फोन उचलत नाही, असं नाही तसं नाही. मग हे बघून मला एवढी चिडचिड झाली
की इथं जर माझे पप्पा असते ना लिटरली, त्यांनी पण सेम केलं असतं, ते गेले असते तिथं चक्र मारले असतं 100 आणि मग ती गाडी होत नाही, हे होत नाही, ती होत नाही, त्यांनी काही असं स्टँड नसतं घेतलं. पण मला हे सगळं बघून मला जास्त चिडचिड झाली की काय वागतं त्यांच्या कस्टमर सोबत, कसं ट्रीट करतात त्यांना. आणि तिथे नव्हतंच, पद्धतच नव्हती. आणि ते अजून कोण होत रे, कोणीतरी होत ना, त्यांची पण गाडी नीट नाही करून दिले, काहीतरी झालं होतं सर्व्हिसिंग होती. तो मुलगा सर्व्हिसिंग झाल्याच्या नंतर पण ती गाडीचं रिवर्सच पडत नव्हतं, म्हणजे सर्व्हिसिंग होऊन पण ती गाडी नीट होत नव्हती गेली. म्हणजे असला डेंजर स्टाफ होता ना तिथलचा, म्हणजे मला असं झालं की मी का ती गाडी घेतली असेल एवढं खतरनाक. मग त्यानंतर मग तिथं ते हायर ऑथॉरिटी म्हणून कोणीतरी आलते आमच्यासोबत बोलायला, तर मग ते पण त्यांचं पण सेम म्हणत व्हिडिओमध्ये, ते पण म्हणते की आम्हाला माहिती तिथलं स्टाफ खूप काय बोलले ते व्हिडिओमध्ये आहे की त्यांना मॅनर्स नाही आहेत, त्यांना मॅनेजमेंट नाही आहे, त्यांना त्यांचं काम करता येत नाही, हे सगळं ते बोलले त्यांच्या स्टाफ विषयी, कारण त्यांना पण माहिती. पण हे असं असेल ना, आणि इन्शुरन्स कंपनीचं काय काम असतं. आता आपण एखादी गाडी टाकली काही डॅमेज झाली तर ती पार्ट आणायला आपल्याला बाहेर थोडी पाठवते, ती स्वतः ऑर्डर करून घेते, स्वतः सगळं करते, ती आपल्याला गाडी नीट करून देते. म्हणजे माझ्या कारचा मागे एक वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला, तर माझ्या कारवाले तिथं ते मला बोलले नाही की तुम्ही आता हा पार्ट खराब झाला, तुम्ही तिकडनं जा घेऊन या, आम्ही मला लावून देतो. हे काय पद्धत झाली की बॅटरी खराब झाली, ते म्हणतात तुम्ही बॅटरी घेऊन या, या इथून इथून बॅटरी भेटते तुम्ही घेऊन या, लावून देतो. हे तुमचं काम आहे बॅटरी आणणं, लावून घेणं, स्पेअर पार्ट्स आणणं, लावून घेणं, आमचं नाही. अपडेट तर घ्या तुम्ही. आणि चिडचिड कुठल्या गोष्टी झाली, आम्ही फोन करतोय ना, आम्हाला मी काय म्हणतो माझी गाडी तुम्ही तिकडे 6 महिने ठेवा, मला प्रॉब्लेम नाही, पण मला तुम्ही फोनवर सांगा की सर हा प्रॉब्लेम आहे, असा असा प्रॉब्लेम आहे, एवढे एवढे दिवस लागतील, मी शांत राहील. तुम्ही माझा फोन उचलून मला अपडेट देत नाही ना, म्हणून चिडचिड झाली. त्यांनी चेक पण तेव्हा केलं की तुझी गाडी इन्शुरन्स मध्ये का कशी. हा, माझ्या समोर जाऊन त्यांनी पुढची प्रोसेस केली, आणि त्याच्या आधी मला सगळं फोनवरती काय काय त्यांनी मला चिडचिड का झाली, त्यांनी मला फोनवरती फोन रिसीव्ह केला, तुमची गाडीचा नंबर काय म्हटलं, 9244 बघतो, गेले फोन ऑर्डर ठेवला, नंतर मला म्हटलं तुम्हाला कॉल बॅक करतो, कॉल बॅक झाला नाही, असं 4-5 दिवस झालं. मला वाटलं की मला माझ्या गाडीचा अपडेट देत नाही, म्हणजे माझ्या गाडीसोबत नक्कीच काहीतरी झालं, आणि त्यामुळे माझी जास्त चिडचिड झाली त्यावेळेस. कारण की आपण कुठेतरी गेलो तर आपल्याला अपडेट, आपल्याला जर कळलं ना की यार नाही नाही आपल्या या गोष्टीला एवढा वेळ लागेल, कोणतरी आपल्याला समोरून सांगितलं की वेळ लागेल, थोडा आणखी हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, तर आपण ऐकून घेतो ना, आपण का नाही ऐकून घेणार, तिथं लोक ऐकून घेणार आपण असं काही असेल तर, ऐकू सांगण्याला तयार नाही. ते आम्हाला फुल इरिटेट करून टाकलं होतं. मला आत्ता पण ते सगळं इमॅजिन करून चिडचिडतं, पण ठीक आहे, मला एवढंच म्हणायचं असं जर कुठं होत असेल तुम्ही स्टँड घ्या, हे असं नाही कुठं सहन करून घ्यायचं. सो तुम्ही पुढे हा ब्लॉग बघा, तिथे काय काय झालं आणि कंटिन्यू करा. सर्व्हिस सेंटर तुमचा कॉल करावा, किती रे फिर गाडी किती रे हो गई गाडी 22 तारीख को डाले, मैंने 30 तारीख देखो आप 22 तारखेला मी गाडी दिली, ते बोलते 30 तारखेला दिली. 22 तारखेला गाडी दिली भाऊ, मी ते बोलते 30 तारखेला दिली. 10 दिवस झाले गाडीला, ते बोलते 30 तारखेला गाडी दिली. नाही नाही, ब्लॉक जाणे वाले, हायर ऑथॉरिटी को टॅग करणे वाले मी इसमें, नाही मेरे को गाडी चाहिए अभी, पण 10 दिन से फोन नहीं उठा रहे, कुछ नहीं कर रहे. हायर ऑथॉरिटी शुभम सर कोण तिकडे, सांगत पण नाही ते फोनवरती, फोनवर सांगितलं शांत हे मॅडम, तर फोन कट करतात, फोन कट करतात, फोन त्यांचा काल परवा कॉल आलते, पण तेवढे कसं कॉल आले. एक मिनिट, गाडी तुमच्याकडे कधी आली आहे? 22 तारीख. तुम्ही मला 30 तारीख बोलले आता. हा हा, तो क्या अपडेट, गाडी हो गई अभी? तो आपने, मैंने आपको कितने कॉल किए? आपका एक ही कॉल आया मेरे पापा के नंबर पे सर, आपका एक ही कॉल आया मेरे पापा के नंबर पे, उन्होंने मेरे को बोला, वो भी बात हो गई मेरी, पर मैंने आपको कितने कॉल किए. वो शुभम किसका नंबर, शुभम सर कौन है, इसको बताओ, उनको बुलाओ. अभी ये बैटरी का आपने आज आया, मैं अब मेरे को बताओ गाड़ी कब मिलने वाली मेरे को, ये अगर आज गाड़ी लेके जाऊंगा ना मैं. एक काम कर, ठीक है, राइटिंग मध्ये घ्या, राइटिंग मध्ये ग्राहक मंचामध्ये द्या तो सर. सर इकडे ग्राहक मंच 100% सर, ग्राहक मंचामध्ये सगळं ओरडतील, बोंबलतील, येणार नाही गाडी सर्विस.
कट करतात, डेंजर कट करतात. आमच्या गाडीचं काय 10-12 दिवसापासून गाडी दिली नाही, कोण अटेंड नाही करणार. किती दिवस झाले तुमच्या गाडीला? माझ्या गाडीला पण 10-12 दिवस झाले. 22 तारखेला गाडी आली माझी. फक्त बॅटरी, छोटी बॅटरी आणून द्यायची होती त्यांना. किती फोनवर सांगितलंच नाही गाडी. छोटी बॅटरी कोणती इथं असते तीच का? हा सेम प्रॉब्लेम माझ्या गाडीला पण. ते सांगितलं असत गाडी गेली असते ना विना कारण. आपण परेशान, ते परेशान. सांगत पण नाहीत ना ते. म्हणजे आपण एक महिना 2 महिना हा शटर खाली घेऊन आतमध्ये आवाज पण येतो त्यांना. बाहेर लोक थांबले तुम्हाला, एक घंटा पासून थांबलेत. मॅडम तर फोन कट करतात डायरेक्ट. हा त्याच सर 15 दिन हो गए मेरी गाडी आके यहाँ पे और इनके पास रजिस्टर है 30 तारीख को गाडी. 3-4 दिन हो गए बोल रहे. और अभी तक गाड़ी का प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ. यस बैटरी का इशू है. तो बैटरी का इशू सर 15 दिन लगता. अभी सर मेरा है ना बैटरी का प्रॉब्लम था. इन्होंने फोन ही अटेंड नहीं किया 10-12 दिन. एक ही कॉल किया है सर आपने. उसके पहले मैंने कितने कॉल करे वाले हैं? एक मिनट, एक एक सॉल्व करो. अपन त्यांनी एक कॉल केलाय मान्य. त्याच्या आधी मी खूप कॉल केले, त्यांना उचलत नाहीत. ते मान्य करत चला माझ्याकडं. मी इथे आलोय, मला माहिती काय करतात. इथे फोन लोक फोन उचलत नाहीत. उचललं ऐका मी काय म्हणतो. प्रॉब्लेम होतोय ना. नाही बरं, तुम्ही फोन उचलले असते ना असतो. आम्हाला फोनवर जर सांगितलं तुम्ही की बाबा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही 8 दिवसांनी या. फोन कट करते नीट. आम्ही बोलतोय की अरे आम्हाला काम आहे, आम्ही दूरून आलोय म्हणून. अजून सर नॉनसेन्स दुसरं. मला तर माझी गाडी पाहिजे. आता 15 दिवस कोण थांबणार? आणि सर्व्हिस सेंटरचा असा नंबर कुठला की ज्यावरती फोन करायला पाहिजे ते आपल्याला बोलतील. सगळ्याला फोन केला कोणीच हँडल करत नाही. त्यांनी ऍक्च्युअली फोन कट करतात, ते बोलत पण नाहीत. करके देंगे पर बाकी लोग भी समजणार ना भाई. अरे सगळ्याचा तोच प्रॉब्लेम आहे. आज ते म्हणतात की तुमचा फॉर्म भरतो म्हणजे आज ते करणार. मी आज गाडी लेके जाणे वालो, मला कोणी पता. क्या डॉक्युमेंट? अभी ये चाहिए तो आयर से बुक का मेरे पास फोटो है. उसका मेरे पास फोटो है. ते इन्शुरन्स मध्ये आहे. कौन करेगा चेंज बैटरी? ये मोटर से जाना पड़ेगा. भेजो इधर उधर. सर्विसिंग क्यों ले रहे हम इधर आके? हम जाके गाड़ी पार्ट करने चेंज करेंगे. कस्टमर क्यों जाएगा? उलट तुम्हाला चांगला तिथे गेलं त्यांच्याकडनं मला ह्या बॅटरीचे मला वॉरंटी सांगा किती दिवसाचे. आपण इकडे गाडी का टाकली? ही दुसरी बॅटरी बघा. तरी पण ते आता आपण सर्व्हिस सेंटरचं काम आहे ना. आपण आता मी एखादी कार पण टाकली ना माझी, ते मला बोलत तुम्ही इकडनं हा पाठाना तिकडे तो पाठाना, ते त्यांचं त्यांचं गाडी मला भेटते डायरेक्ट. मला माहिती आहे बॅटरी 2-3 दिन टाइम लागतात. 15 दिवस झाले. मी टो करून गाडी आणली, माझी गाडी बंद होती. मला शुभम सरांनी सांगितलं की या टोल फ्री नंबर फोन करा, ते लोक गाडी घेऊन जातील. ते 22 तारखेला गाडी घेऊन आले. त्यानंतर माझी गाडी आतापर्यंत तिकडे जाते. आणखी काम नाही झालं. कुठं कुठं पे करायचं 100 रुपये? मला नाही माहिती कुठे. शांत राहते ना भाई. 8 दिन बाद आते, 15 दिन, 1 महिने बाद आते. आपण साल भर बाद आएंगे. फोन तो कुछ उठाना चाहिए. कुछ उठाता नहीं, मेरे को पता है.
गाडी लेके जायंगे साथ त्यांना सांगा सर्व्हिस सेंटर वर नवीन काढून टाका त्यांना सर मग तुमचं काम नीट बोलायचं म्हणे स्वतःच काम माहित नाही त्यांना ऍटिट्यूड दाखवतात कस्टमरला ऍटिट्यूड दाखवतात ते लोक इथं प्रिंटर कशासाठी आहे तिला स्वतःला तिचं काम नाही माहितीये हायर ऑथॉरिटी कोण आहे सर मला त्यांना भेटायचंय नाही नाही मला खरंच भेटायचंय यांना समजून सांगा लोकांना ही म्हणते ही आता बोलले रेकॉर्ड रेकॉर्ड मी काय म्हटलं तुम्हाला की तिथे कस्टमरनी तिकडे जायचं की आम्ही कस्टमरकडे जायचं असं बोलले अरे तर तुला मानस पाहिजे की तिथं बघ कोणाची कंप्लेंट आहे आवाज दे की सर मॅडम भैयानी सांगितलं ना तुम्हाला बोलवतायत म्हणून सांगितलं की त्याच्या पहिले तुला पाहिजे ना मानस कसं कळेल तिथे 10 जण बसले की तू कोणाला चावी वाजवून बोलवतीय म्हणून तरी वागतात पागल तिला म्हणलं आम्ही फोटो कुठे द्यायचा तर म्हणे तुम्ही झेरॉक्स करून आणा ते बघ ना शिकव तिला सांगते दुसऱ्यांना ऍटिट्यूड दाखवतीये स्वतः काम शिका नीट मग दाखव ऍटिट्यूड तर गाईज हेड मसाज करतोय आता कारण की खूप डोकं लावलंय तुम्ही तर बघितलंय किती डोकं लावलंय आज तर म्हणजे आम डोकं दुखत होतं तर गाईज आता इकडे आणखी ब्लॉगर आहे तिकडे काय आपलं चॅनल ब्लॉग आहे स्नेहल मरकर चॅनल ब्लॉग येतात गाईज साईचे हे बघ आपलं नवीन ब्लॉगर तुला साईबाबाचा फेवरेट आहे तू त्याची जीभ थोडीशी आणखी हा स्माईल दाखव ना स्माईल माझा ब्लॉग चालू आहे आणि सैनी मला शोधलं नाही सैनी एवढा बुद्धू आहे की तो मला हो बुद्धू आहे आजार मागून बोल येडा बुद्धू अरे बुटक्या हाईड बघ माझी आणि तुझी तोंड नाही बोलायचं ती अशी लांबून बोलती लांबून बोलायचं त्या खुर्चीवर बसून बोल त्या खुर्चीवर बसून बोले लांबून लांबून लोकांना सांग तू कामावर हुशार आहे कशामुळे हुशार ते सांग म्हणजे लोक तुझ्याशी कमेंट करतील आधी तर हुशार आहे हा हुशार आहे तू का हुशार आहे सांग हुशार आहे मी पैदा झाला मला कळालं होतं मी हुशार अच्छा तू सांग माझापासूनच मी हुशार आहे ते सांगितलं मी दुसरं कारण सांग मला मी 5 झालो माझी 100 पैकी 100 मार्क आले तिला विचारलं किती आले
काय म्हणते तुम्ही? म्हणजे माझा मामा म्हणलं माझा दादा आहे. काय म्हणते? माझा मामा आहे. माझा दादा आहे. माझा मामा आहे. माझा दादा आहे. तुला एकदा सांगितलं ना माझा मामा आहे म्हणून. तुला एकदा सांगितलं ना माझा दादा आहे म्हणून. आवाज 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 कमी करा बाहेर क्लाइंट. आवाज कमी करा बाहेर क्लाइंट. हे बघ साई, मी तुझा मामा पण आहे, तिचा दादा पण आहे, ठीक आहे? भांडू नको. काही पण भांडतात गे जे मच्छ कंपनी. काय करावं काय याचं? काय करायला काय पाहिजे? शपथ घेतली नाही राहायचं. आम्ही त्याला आणणार नव्हतो. आम्ही त्याला आणणार नव्हतो. मग त्यांनी केलीच खोड शेवटला. रडवलं चिवीला. बंड आहे बंड नुसता. आणि काय खोटं बोलून आणलं की मी जर मी त्याला आज स्टुडंट आणणार नव्हतो तर आम्हाला बोलला की मी जर काही पण एड्याने केलं त्रास दिला तर मला बाथरूममध्ये कोणून टाक म्हणे. मी काहीच नाही करता, मला स्टुडंट घेऊन चाल. म्हणून त्याला मी आज इकडे घेऊन आलो. आणि तरी पण असं करतोय. उद्यापासून यायचं नाही स्टुडिओ. हा आणि आता काय झालं का शेवट त्याला? उद्यापासून स्टुडिओ यायचं. आता कशाला आणायचं? ते आज शपथ घेतले. आता होईल त्याच्या आईला बाबाला काहीतरी त्रास आता. शपथ खाली त्यांनी मी काहीच नाही करणार. त्रास नाही देणार आणि दिलाच त्रास. उद्यापासून स्टुडिओ यायचं नाही. कळलं? उद्या येतच नाही ते स्टुडिओला. तुला यायचं येऊ पण जाणार नाही आम्ही आता. हा ना बर थांबतो आता. असं वाकडं दाखवतो. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. बोल लवकर. सॉरी बोल. सॉरी. सॉरी बोल. सॉरी. सॉरी बोल. बोल सॉरी. बोल बोल. सॉरी. इकडे ना.